श्रीरामपूर येथील शरद त्रिभुवन याला आत्महत्येच भाग पाडल्याप्रकरणी श्रीरामपूर जिल्हा सत्र न्यायालयानं सहा आरोपींना दहा वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली होती शिक्षा सुनावल्यानंतर पळून गेलेल्या तिघा आरोपींना पकडण्यास पोलिसांना यश आलंय शिक्षा सुनावल्यानंतर घाबरलेल्या आरोपींनी आरडाओरडा केला आणि या गडबडीत तीन आरोपींनी न्यायालयातून धूम ठोकली गुरुवारी राहुरी तालुक्यातील दवणगाव येथे हे तिघे दबा धरून बसले होते पोलीस उपअधीक्षक राकेश ओला आणि पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी चार पथकं तयार करून चारही दिशेला पाठवली होती या पथकांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड पोलीस उपनिरीक्षक पाटील पोलीस उपनिरीक्षक भिसे सहाय्यक पोलीस फौजदार नाणेकर पोलीस कॉन्स्टेबल कर्डिले मनिषा चव्हाण आदींचा समावेश होता राहुरी तालुक्यातील चारी नंबर एक येथील भोसले वस्ती येथे असलेल्या घराच्या शेतात दबा धरून बसले असल्याची माहिती मिळताच फरार आरोपींना पहाटे सहा वाजता पोलिसांनी सापळा रचून दवणगाव येथे पकडलं या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल एकनाथ जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाळदी हे करतायत आरोपी सचिन भोसले नितीन भोसले रेखा त्रिभुवन यांना काल न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्यांना न्यायालयीन कोठडीचे आदेश दिलेत आरोपी सचिन भोसले नितीन भोसले रेखा त्रिभुवन यांना गुरुवारी न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्यांना न्यायालयीन कोठडीचे आदेश दिलेत सी चोवीसासाठी प्रतिनिधी गोविंद साळुंके श्रीरामपूर